शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे आणि याच निमित्ताने मोठ्या संख्येने शिवसैनिक उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत. दरम्यान फक्त शुभेच्छा द्या, हार तुरे पुष्पगुच्छ नको असं आवाहन खुद्द उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलेलं आहे. अतिशय हदबल झाल्यासारखं हे नेतृत्व झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आता अशा प्रकारच्या क्लुप्त्या करत शिवसेना सावरण्याचा त्यांचा त्या ठिकाणी केविलवाना प्रयत्न आहे. त्यातनं गठ्ठे या ठिकाणी मागवले जात आहेत. परंतु मला वाटतं पुलाखालून खूप पाणी गेलेलं आहे. एक 5-10 हजार गठ्ठे आले तरी खूप मिळवतो. शिवसेना नेत्या नीलम गोर्हे यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. एकनाथ शिंदेंना काय लिहायचं त्यांना लिहू द्या, शेवटी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ट्विटवरून नीलम गोऱ्हेंनी ही टीका केली आहे. तसंच राज्याच्या लांबलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरही त्यांनी बोट ठेवलं. राज्याच्या विविध घटनांमध्ये वाढ होती आणि पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. गृहमंत्री आणि कृषीमंत्री कुठे आहेत असा सवाल त्यांनी विचारलाय. त्यांना काय उल्लेख करायचा आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि आज साहेबांचा वाढदिवस आहे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे, त्यात उद्धवजी ठाकरे हे नाव महत्वाचं आहे आणि ते नाव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे असं आहे. त्यामुळे त्यांच्या नावाच्या पुढे काय लावताय किंवा काय नाही याच्यानुसार कोणी स्वतःला जरी वेगळे लोक म्हणून घेतले की आम्हीच हिंदू हृदय सम्राट आहोत किंवा कोणी अजून कशाचे प्रमुख झाले, तरी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावातच आमच्या दृष्टीने सर्व काही आहे. त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा आभारपूर्वक आम्ही स्वीकार करतो आणि आमच्या दृष्टिकोनातून आम्ही शिवसेनेची घोडदौड वाटचाल पुढे चालू ठेवायचा संकल्प केलेला आहे. आमच्या मनात कोणाही बद्दल कुठलाही किलमिश नाही. माझी काही प्रतिक्रिया नाही. मला याच्यावर साधी गोष्ट वाटते की बा काल नाशिकला घटना घडली की एका मुलीला केवळ तिची आरोग्यविषयक काही मासिक पाळीचा प्रश्न होता म्हणून तिला वृक्षारोपण करू दिलं नाही. कौमार्य चाचणीचा विषय चालू आहे. मुंबईमध्ये 3 महिलांवरती अत्याचार होत आहेत अशी रोज बातमी आहे. या सगळ्या मुद्द्यांसाठी गृहमंत्री, आरोग्यमंत्री, शिक्षण मंत्री या सगळ्या लोकांची फार गरज आहे आणि त्यामुळे मी असं म्हणेन की दौरे वगैरे सगळ्यांनीच करावेत, परंतु जी लोकांना मदतीची गरज आहे ती मदत होणं, लोकांना दिलासा मिळणं हे आवश्यक आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उद्धव ठाकरे